आणि आता एक विशेष बातमी. येवला नगरसूल येथील भुजबळ समर्थकांचा अनोखा संकल्प पूर्ण झाला आहे. तब्बल 2.5 वर्षानंतर त्यांनी दाढी काढली आहे. भुजबळांनी दोघा समर्थकांचंही कौतुक केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि येवलेचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भुजबळांना अटक झाल्याचा निषेध म्हणून येवला तालुक्यातील नगरसूल गावातील भुजबळ कार्यकर्ते सुनील पैठणकर आणि येवला शहरातील समता परिषदेचे शहराध्यक्ष विष्णुपंत करेरकर या दोघांनी छगन भुजबळांची तुरुगांतूर सुटका होत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही असा आगळा वेगळा संकल्प केला होता. अनेक जण या दोघा समर्थकांची दाढीवरून चेष्टाही करत होते, मात्र दोघेही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असे. त्याचप्रमाणे दोघांवर दाढी काढण्याचा प्रसंग आला, मात्र हे दोघेही आपल्या संकल्पांवर ठाम राहिले. 2.5 वर्षानंतर छगन भुजबळांची जामिनावर तुरुंगातून सुटका होताच सुनील पैठणकर आणि विष्णुपंत करेकर या दोघा कार्यकर्त्यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. 14 मार्च 2016 रोजी भुजबळ साहेबांना अटक झाल्याच्या निषेधार्थ किंवा त्या गोष्टीची एक जाणीव असावी म्हणून मी दाढी न करण्याचा संकल्प केला होता. परंतु 5 मे 2018 रोजी जेव्हा भुजबळ साहेबांना जामीन झाला तेव्हा माझी संकल्प पूर्ती झाली आणि तो एक सोहळा, एक आनंदाचा सोहळा म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी भुजबळ साहेबांची भेट घेतली. भुजबळ साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार मी जेव्हा भुजबळ साहेब येवल्यात येतील त्यावेळेस तो दाढी कापण्याचा सोहळा करावा अशी सूचना भुजबळ साहेबांनी केली होती. तर आज येवला नगरीमध्ये भुजबळ साहेबांचं आगमन झाल्यामुळं मी माझा संकल्पपूर्तीचा जो सिद्धांत होता तो आज या ठिकाणी पूर्ण केलेला भुजबळ साहेब